नमस्कार, मी महेश पाटील. तुम्ही पाहतात महाराष्ट्र माझा. हे आपलं मराठमोळं यूट्यूब चॅनल. मराठा आरक्षण आंदोलक मनोज रांगे पाटील यांनी आता शेतकरी कर्जमाफीसाठी राज्यभर आंदोलन करण्याचा निर्धार जाहीर केला आहे. मराठा समाजाला OBC मधून सरसगट आरक्षण आणि सगेसोयरे कायदा करावा यासाठी गेल्या वर्षभरापासून आंदोलन करणारे मनोज रांगे पाटील यांच्या मागण्याकडे सरकारने दुर्लक्ष केलं आहे. जरांगे पाटील यांनी आतापर्यंत सरकारला विविध अल्टिमेट दिले आहे, मात्र सगेसोयरे आणि कुटुंबी प्रमाणपत्र देण्याचं आश्वासन पूर्ण न झाल्यामुळे त्यांनी 29 ऑगस्टला विधानसभा निवडणुकीसंबंधी घोषणा करणार असल्याचं जाहीर केलं आहे. मात्र आता ती घोषणाही त्यांनी पुढे ढकलली आहे. आता शेतकऱ्यांना कर्जमाफीसाठी आंदोलन करणार असल्याची घोषणा जरांगे पाटील यांनी नुकतीच जाहीर केली आहे. सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी यासाठी राज्यभर आंदोलन करणार असल्याचा निर्धार मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केला आहे. कर्जमाफी आंदोलनाच्या जनजागृतीसाठी राज्यातील विधानसभेच्या 288 मतदारसंघात बैठका घेणार असल्याचंही त्यांनी नुकतंच जाहीर केलं. मराठा आरक्षणाचा मुद्दा सोडलेला नाही. मराठा आरक्षणासह शेतकरी कर्जमाफीसाठी आणि इतर मुद्द्यावर मतदारसंघनिहाय बैठका घेणार असल्याचं जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं आहे. ते म्हणाले की शेतकऱ्यांसाठी आंदोलन सुरू करणार आहे. शेतकरी कर्जमुक्त झाला पाहिजे ही आमची प्रमुख मागणी राहणार आहे. पीक विम्याचे पैसे शेतकऱ्यांना मिळाले पाहिजे. सरकारकडून शेतकऱ्यांची नेहमीच फसवणूक होताना दिसत आहे. सरकारने 30 सप्टेंबरच्या आत शेतकऱ्यांना कर्जमुक्त करावे. कर्जमुक्ती कशी होत नाही हेच पाहतो असा नवा अल्टिमेट मराठा आरक्षण नेते मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला दिला आहे. मित्रांनो, नेमकं तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की कळवा. आपला व्हिडिओ आवडल्यास आपल्या व्हिडिओला लाईक करून आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.